नवी मुंबईच्या उलवेत सकल हिंदू समाजाकडून सिडको विरोधात मोर्चा काढण्यात आला. सिडकोनं उलवा भागात मशिदीला भूखंड आरक्षित केल्यानं सकल हिंदू समाज आक्रमक झाला. उलवेमध्ये बहुसंख्य हिंदू समाज राहत असल्यानं सिडकोनं आरक्षित केलेला भूखंड रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. नागपूरच्या कोराडी येथील विस्तारित वीज प्रकल्पाविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. आज या साखळी उपोषणाचा पाचवा दिवस होता. विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत तयार होत असताना 37% वाढ करण्यात आली आहे. या विरोधात आज मुंडन करत जय विदर्भ पार्टीनं आंदोलन केलं. तुफान भाडेवाढ झाली असली तरी मुंबई विमानतळावर मे महिन्यात प्रवासी संख्येचाही नवा विक्रम नोंदवण्यात आला. 27 मे या दिवशी एकाच दिवशी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.5 लाख नागरिकांनी विमान प्रवास केला. एका दिवसातली ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. आरोग्य संजीवनी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली आहे. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे कल्याण हार्बरवर पनवेलवाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागात रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न 7 वर्षांपासून अधांतरीचा आहे. चेन्नई नवी दिल्ली रेल्वे मार्गावर प्रवासी मालवाहू गाड्यांची सतत ये जा असते, त्यामुळे इथलं फाटक अनेकदा बंद राहतं. या फाटकावर नव्या रेल्वे उड्डाण पुलाचं बांधकाम 7 वर्षांपासून रखडलंय. अपूर्ण बांधकामामुळे या भागातील जनतेचं फार मोठं नुकसान होत आहे. रायगडच्या महाडमधील तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबांना घरांसाठी भूखंड वाटप करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आज यशस्वी होऊ शकला नाही. प्रशासनानं भूखंड वाटपासाठी आज सोडत आयोजित केली होती. त्यावेळी लाभार्थ्यांनी भूखंड वाटपाला विरोध केला. सर्व लाभार्थी एकत्र असताना भूखंड वाटप करण्यात यावं अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यामध्ये पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. 20 मिनिटं शहरात पाऊस बरसला, त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचा प्रवास थांबलेला असतानाच पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तब्बल पाऊण तासांच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र तळ कोकणात अद्याप मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे